नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करता. मित्रांनो, आजचं जे सेशन आहे, तुम्ही थंबनेल पाहिलेच असेल. जर तुम्हाला कुठली सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे घ्यायचे असेल आणि तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल आधार लिंकिंग करायला, तर तुम्ही आता डिजिटली खातं बनवू शकता आणि आधार लिंकिंगसुद्धा करू शकता. फक्त तुमच्या आधारला जे आहे तुमचा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे अटॅच, आणि तुमच्याजवळ पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. तर हे याच्यामध्ये जे आहे सुविधा घेऊन आलेला आहे पोस्ट पेमेंट बँक IPPBonline.com, जी आहे ही पोस्टची डॉट कॉम आहे. याच्यामार्फत तुम्ही ऑनलाईन 0 रुपयामध्ये आणि 2 मिनटामध्ये तुम्ही खातं काढू शकता. याच्यामध्ये 18 वर्ष ज्यांचं वय आहे ते खातं काढू शकतात. त्यांच्याजवळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. या खात्यामध्ये तुम्हाला बँकिंगची सर्व सुविधा मिळते आणि ऑनलाईन तुम्ही खातं काढू शकता. याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट्स जे आहे, डिजिटल बचत खातं असं याचं नाव, याच्यामध्ये 2.75% इतकं जे आहे प्रतिवार्षिक तुम्हाला व्याजसुद्धा मिळते सेव्हिंग अकाउंटवरती, आणि व्याजाचं जे भुगतान आहे ते 3 महिन्याच्या किश्तीमध्ये होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला SMS सुविधा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे तुम्ही जे आहे पेमेंट्स करू शकता, बिल पेमेंट्स, रिचार्ज पेमेंट सर्व तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे तुमचं वय जे आहे 18 वर्ष पाहिजे आणि 12 महिन्याचा तुम्हाला वेळ मिळत आहे KYC करायला. 12 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही खातं ओपन केल्यापासून तुम्ही KYC करायचं आहे तुम्हाला, आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला जवळ कुठलंही जे डाकघर आहे किंवा GDS आहे तिथं जाऊन तुम्ही KYC करून घ्यायचं आहे. जर तुम्ही 2-1 वर्षामध्ये KYC नाही केलं तर मग तुमचं खातं जे आहे बंद होऊ शकतं. याच्यामध्ये डायरेक्टली तुमच्या सबसिडीचे पैसे वगैरे येऊ शकतात. आणि समोरचं जे आता आपण सेशन बघणार आहोत मोबाईलवरती, त्याच्यामध्ये आपण सर्व डिटेल्स पाहणार आहोत की हे खातं कसं ओपन करायचं आहे आणि याच्यावरती सबसिडीचे पैसे वगैरे कसे आणायचे आहे. तरीही संपूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग बोलूया आता मोबाईल स्क्रीन, आता जाणून घेऊया पोस्टल पेमेंट बँकमध्ये डिजिटल सेव्हिंग अकाउंट कसं काढायचं. सर्वप्रथम आपण त्यासाठी प्लेस्टोअरवर जाऊया. प्लेस्टोअरवर आल्यानंतर आपल्याला जे आहे ॲप्समध्ये सिलेक्ट करायचं आहे. ॲप्समध्ये आपल्याला इंडियन पोस्टल पेमेंट बँक याचं शॉर्ट फॉर्म आपल्याला टाईप करायचं आहे, म्हणजेच IPPB मोबाईल बँकिंग हा जो ॲप आहे हा आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. तर आता मी हा ॲप इन्स्टॉल करत आहे. 11 MBचा हा ॲप आहे. याच्यातून आपण डायरेक्टली जे आहे डिजिटल सेव्हिंग अकाउंट तयार करू शकतो. 0 बॅलन्सवरती हे अकाउंट तयार होतं आणि तुमचे आधारच्या वगैरे सर्व सबसिडी, बँकेची सबसिडी वगैरे सर्व याच्यामध्ये तुमची येऊ शकते. तुम्ही याच्यातून बिल पेमेंटसुद्धा करू शकता. तर आता आपण इन्स्टॉल होत आहे मित्रांनो, इन्स्टॉल झालेलं. आता मी याला ओपन करून घेत आहे. याला अलाउ करायचं आहे फोटो वगैरे. त्याच्यानंतर आता आपल्याला ओपन युअर अकाउंट नाव याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे लँग्वेज दिलेली आहे, वेगवेगळ्या लँग्वेज आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता ज्यामध्ये तुम्हाला करायचं असेल. तर मी बाय डिफॉल्ट इंग्लिश राहू देतो. ओपन युअर अकाउंट नाव याच्यावरती क्लिक करून देतो. प्रॉडक्टचं नाव आलेलं आहे. आता इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. मी माझा पॅन कार्ड नंबर इथे एंटर करणार आहे. त्याच्यानंतर आता OTP जो आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर इथे मी मोबाईल नंबर एंटर करत आहे. वरती आधी मोबाईल नंबर टाकायचा, प्रॉडक्ट नेम आलेला आहे, पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे. आता लगेच OTP येईल. तर OTP आलेला आहे, मी एंटर पण केलेला आहे OTP. आता मला आधार कार्ड नंबर माझा टाकायचा आहे. तर मित्रांनो, मी माझा आधार क्रमांक इथे टाकलेला आहे. त्याच्यानंतर तो विचारता आय डू हॅव आधार बेस्ड OTP अकाउंट विथ एनी बँक, तर हे यस करून द्यायचं आहे. आय हिअर बाय गिव माय कन्सेंट फॉर ऑथेंटिकेशन फॉर ओपनिंग अकाउंट थ्रू OTP, म्हणजे OTP थ्रू तुमचं अकाउंट काढण्यासाठी तुम्ही मान्यता देत आहे. तर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पुन्हा OTP येणार आहे. तर OTP आलेला आहे, मी एंटर करून घेतो. तर मित्रांनो, OTP एंटर केल्याबरोबर आता जे आहे अकाउंट ओपनिंग फॉर्म आलेला आहे. अकाउंट ओपनिंग फॉर्ममध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. माझं इथं नाव, आधार क्रमांक आणि फोटो ऑलरेडी आलेलाच आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर माझ्या आईचं नाव वगैरे मला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर हस्बंड किंवा वाईफचं नाव, मदर नेम, फादर नेम, तुमचा ईमेल आय डी आणि तुमचं नाव नाव ॲज पर के वाय सी ते आलेलंच आहे याच्यामध्ये मित्रांनो. तर मी आता याला फिलअप करून घेतो. तर मित्रांनो, मी माझे संपूर्ण डिटेल्स याच्यामध्ये एंटर केलेले आहे, आता मी याला सेव्ह करून घेत आहे. तर हे जे आहे पहिलं पर्सनल इन्फॉर्मेशन इथे तुम्ही बघू शकता, हे ग्रीन झालेलं आहे. त्याच्यानंतर पॅन आणि कम्युनिकेशन ॲड्रेस आपल्याला एंटर करायचा आहे. परमनंट ॲड्रेस आलेलाच आहे आपल्याला, कम्युनिकेशन ॲड्रेस याला सेव्ह करून घ्यायचा आहे. हे पण झालेलं आहे ग्रीन. त्याच्यानंतर नॉमिनीचे आपल्याला डिटेल्स भरायचे आहे. तुम्हाला नॉमिनी याला करायचं असेल तर विश तुम्ही करू शकता, येस करायचं आणि त्यांचं नाव इथे लिहून घ्यायचं. तर मी भरून घेतो आहे. तर मित्रांनो, मी एंटर केलेला आहे डिटेल्स, आता मी याला सेव्ह करून घेत आहे. याच्यामध्ये नाव, डेट ऑफ बर्थ नॉमिनीचं आणि रिलेशनशिप भरायची आहे. ॲड्रेस सेम करून द्यायचं सेम असेल तर. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरायची आहे, मॅरिटल स्टेटस, ऑक्युपेशन, ॲन्युअल इन्कम, जे तुमचं इन्कम असेल ते तुम्ही टाकून द्या याच्यामध्ये. याला नोट ठेवून द्यायचं आणि याला सेव्ह करून घ्यायचं. त्याच्यानंतर अकाउंट इन्फॉर्मेशन, मोड ऑफ अकाउंट स्टेटमेंट डिलिव्हरी आलेला आहे याच्यामध्ये इथे क्लिक करायचं. तर याच्यामध्ये सिलेक्ट म्हटलेलं आहे डीबीटी मॅपिंग, यस आय डोंट रिसीव डीबीटी इन एक्झिस्टिंग अकाउंट, यस चेंज मॅपिंग ऑफ डीबीटी. जर तुमच्या बँकेमध्ये जर सबसिडीचे वगैरे पैसे येत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बोलू शकता. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर यस चेंज मॅपिंग करून टाका, म्हणजे तुमचे जे आहे पैसे याच्यामध्ये येतील सबसिडीचे वगैरे, जे आधारला लिंक आहे. आय डोंट रिसीव डीबीटी इन एक्झिस्टिंग अकाउंट, तर मी आता मला याच्यामध्ये नाही करायचं, माझं ज्या बँकमध्ये येतं त्याच बँकमध्ये मला राहू द्यायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू चेंज डीबीटी मॅपिंग, यस करायचं आणि याला आय ॲग्री करायचं आणि सेव्ह करून घ्यायचं. मॅन्डेटरी फील्ड्स राहिलेली आहे, ऑनलाईन की पोस्टल, हे पोस्टल करून घ्यायचं. मंथमधून एक वेळा जे आहे आपल्याला स्टेटमेंट येईल पोस्टाने आपल्या घरी. ऑनलाईन पाहिजे असेल तर मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता याच्यामध्ये, तर तुम्हाला ऑनलाईन येईल. तर मी ऑनलाईनच करून घेऊ आणि सेव्ह करून घेतलेला. आता पूर्ण इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर आता कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यानंतर SMS बँकिंग, मोबाईल बँकिंग, मिस कॉल बँकिंग हे सर्व ऑप्शन्स आलेले आहे, सर्व टिक करून ठेवलेले आहे. त्यानंतर आधार कार्ड वगैरे डिटेल्स दिसत आहे आपलं, पूर्ण इथे डिटेल्स माहिती आलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि आता याला कन्फर्म करून टाकायचं आहे. आता OTP येईल आणि अकाउंट तुमचं कन्फर्म होऊन जाईल. तर OTP आलेला आहे आणि मी आता कन्फर्म करून घेतो. आणि आता अकाउंट माझं जे आहे सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. हे बघा, कस्टमर ID आणि अकाउंट नंबर मला मिळालेला आहे. तर कस्टमर ID आणि अकाउंट नंबरचा मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवून देतो मित्रांनो. ओके, गो टू होम करायचं, लॉग इन करायचं. आता अकाउंट नंबर, कस्टमर ID, डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर टाकला की तुमचं अकाउंट सुरू होऊन जाणार आहे. याच्यातून तुम्ही विविध जे आहे करू शकता. मित्रांनो, मी माझं अकाउंट नंबर, कस्टमर ID, डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर एंटर केलेला आहे आणि आता मी याला रजिस्टर करणार आहे. आता मला MPIN क्रिएट करायची आहे, मी माझी MPIN इथे क्रिएट करून घेत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, MPIN मी माझी क्रिएट करून घेतलेली आहे. आता मला सेट MPIN करायचं आहे, म्हणजे तुम्हाला नेहमी लॉग इन करताना फक्त हे 4 डिजिटचे टाकायचे आहे, म्हणजे तुमचं लॉग इन होऊन जाईल. तर MPIN सक्सेसफुली जी आहे ऑथेंटिकेट झालेलं आहे. आता OTP येणार आहे, OTP इथे मी एंटर करून घेत आहे. अशा पद्धतीनं सक्सेसफुली अकाउंट तयार झालं आहे. आता MPIN जशी मी एंटर करणार आहे तसं माझं अकाउंट. तर मित्रांनो, माझं अकाउंट ओपन झालेलं आहे. व्ह्यू स्टेटमेंट, सेंड मनी, याच्यातून आपण पैसे पाठवू शकतो, फंड ट्रान्सफर आपण करू शकतो याच्यातून.
न्यू बेनिफिशियरी ऐड करू शकतो आपण, ज्याला फंड ट्रान्सफर करायचा अकाउंट नंबर आणि IFFC कोड टाकायचा आणि पैसे पाठवून द्यायचे. बेनिफिशियरी नेम, अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर आणि IFFC कोड आपल्याला टाकून द्यायचा आहे. अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होऊन जाईल. सध्या याच्यामध्ये नवीन अकाउंट आहे, झिरो बॅलन्सवरती आहे, त्याच्यामध्ये बॅलन्स नाही आहे. मॅनेज बेशीर, त्याच्यानंतर स्टँडिंग इन्फॉर्मेशन आहे, मॅनेज बेनिफिशियरी, न्यू बेनिफिशियरी ॲड, नवीन बेनिफिशियरी तुम्ही करू शकता. पे बाय QR कोड, QR कोडनंच तुम्ही सुद्धा याच्यामध्ये पे करू शकता. तर असे बरेचसे याच्यामध्ये ऑप्शन्स आपल्याला दिसत आहे मित्रांनो. याच्यातून आपण बिल जे आहे ते पे करू शकतो. इलेक्ट्रिसिटी बिल, मोबाईल पोस्टपेड, ब्रॉडबँड, DTH, गॅस, वॉटर, सर्व आपण याच्यामधून बिल पे करू शकतो. क्विक बिल, रिचार्ज वगैरे सर्व होतं याच्यातून. त्यानंतर मित्रांनो, कार्ड्स, व्हर्च्युअल डेबिट कार्ड तुम्हाला बघू शकता, तुमचं रिक्वेस्ट फील्ड म्हणत आहे सध्या. त्याच्यानंतर सर्व्हिसेस दिलेले आहे, चेकबुक, अपडेट नॉमिनी, अपडेट पॅन, आधार सीडिंग वगैरे सर्व दिलेलं आहे. तुम्ही याच्यातून करू शकता, अपलोड्स करायचं असेल डॉक्युमेंट्स वगैरे ते सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर तुम्ही 0 रुपयामध्ये तुमचं पोस्टामध्ये ऑनलाईन खातं बनवू शकता आणि कोणालाही पैसे पाठवू शकता किंवा बोलू शकता आणि सर्वच प्रकारचे तुम्ही सबसिडी याच्यामध्ये बोलू शकता. आत्तापर्यंत जर तुमच्या सबसिडी येत नसेल तर नवीन हे खातं करून याच्यामध्ये तुम्ही सबसिडी बोलू शकता. तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही. ऑनलाईन तुम्ही जे आहे 5 मिनिटात तुमचं खातं काढू शकता. तरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.